ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून गावस्तरावर जोरात प्रचार सुरू आहे। यात उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडस गावातून पहिल्यांदाच एक उच्च शिक्षित सक्षम महिला उमेदवार सुप्रिया दिनेश गायकवाड या सरपंच पदाच्या रणांगणात उतरले असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उद्धव गायकवाड यांनी श्री सद्गुरु प्रेमनाथ महाराज पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांसमोर उभे केलेत। सर्वपक्षीय पॅनल अपक्ष उमेदवार आणि श्री सद्गुरु प्रेमनाथ महाराज ग्रामविकास पॅनल असे या माडज ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलची रंगत असून एकूण 5 महिला उमेदवार सरपंच पदाच्या दावेदार असल्याचे दिसून येत आहे। त्यापैकी एका उमेदवाराने श्री सद्गुरु प्रेमनाथ महाराज ग्रामविकास पॅनलच्या उच्च शिक्षित सक्षम महिला उमेदवार सौ सुप्रिया गायकवाड यांना समर्थन दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। ग्रामस्थांच्या मते पहिल्यांदाच सरपंच पदासाठी एक उच्च शिक्षित सक्षम महिला सरपंच पदासाठी रणांगणात उतरल्याने नामधारी महिला सरपंच पण सरपंच पतीचाच कारभार यावर आता अंकुश बसणार का अशी चर्चा गावात रंगताना दिसून येत आहे। वाचन संस्कृतीचे बीजारोपण करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी देखील या श्री सद्गुरु प्रेमनाथ महाराज पॅनलला आपले समर्थन दिले असून जेवढी मते तेवढी पुस्तके अंजाडी असा अनोखा संदेश दिला। हैदराबाद मुक्ती संग्रामात प्राणपणाने झुंजणारे आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी उभी हयात झटणारे स्वातंत्र्य सेनानी स्मृतीशेष कॉम्रेड रामराव माधवराव गायकवाड यांच्या कार्याला आणि विचारांना आम्ही आदर्श मानतो। त्यांच्या कार्याशी आणि विचारांशी बांधिलकी ठेवून त्यांचे सुपुत्र उद्धवराव गायकवाड हे कार्यरत आहे। माडच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांनी श्री सद्गुरु प्रेमनाथ महाराज ग्रामविकास पॅनल उभे केले। हे पॅनल सर्व प्रस्थापितांच्या विरोधात निपक्षपणे लढणारे अन पैशांच्या बळावर नव्हे तर विचारांच्या धनावर सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहे। या पॅनलमधून सुप्रिया दिनेश गायकवाड या सरपंच पदाच्या उमेदवार असून कप बशी हे त्यांचे चिन्ह आहे। तसेच शिवसिंह शंकरसिंह चव्हाण हे वॉर्ड क्रमांक 1 मधील उमेदवार असून बादली हे त्यांचे चिन्ह आहे। राजरत्न गौतम सूर्यवंशी हे वॉर्ड क्रमांक 2 मधील उमेदवार असून बादली हे त्यांचे चिन्ह आहे। मीराबाई राजेंद्र सूर्यवंशी या वॉर्ड क्रमांक 2 मधील उमेदवार असून छत्री हे त्यांचे चिन्ह आहे। प्रदीप तुकाराम जाधव हे वॉर्ड क्रमांक 3 मधील उमेदवार असून बादली त्यांचे चिन्ह आहे। माधव सुरेश काळे हे वॉर्ड क्रमांक 4 मधील उमेदवार असून बादली हे त्यांचे चिन्ह आहे। दिनेश उद्धव गायकवाड हे वॉर्ड क्रमांक 5 मधील उमेदवार असून बादली हे त्यांचे चिन्ह आहे। या पॅनलला अनपॅनलमधील सर्व उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा असून ही लढत या सर्वांनी सचोटीने कसलीही तडजोड न करता अन तत्वाने पार पाडावी यासाठी आमच्या भरघोस शुभेच्छा आहे। या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराला म्हणजेच कप बशी या चिन्हाला जेवढी मते पडतील तेवढी पुस्तके दरवर्षी आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीने गावासाठी भेट देणार आहोत। 5 वर्षात जमा झालेल्या पुस्तकांचे एक भव्य वाचनालयात गावात या निमित्ताने होणार आहे। या ठिकाणी महिलांना बसून वाचण्याची स्वतंत्र व्यवस्था देखील करणार आहोत। तसेच कप बशीला जेवढी मते पडतील तेवढे वृक्ष झाडे 5 वर्षांच्या कालावधीत लावून त्यांचे संगोपन करणार आहोत। ही निवडणूक विचारांसाठी लढवली जात असल्याने जिंकू किंवा हरू पण परिणामतः गावातील लोकांसाठी पुस्तकांच्या माध्यमातून आणि वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून काही करू अशी संकल्पना या मागे आहे। हे आमिष नसून एक सामाजिक उपक्रम या माध्यमातून राबविण्याचा आणि निवडणुकीतील होणाऱ्या वायफळ खर्चाला कशा प्रकारे दिशा देता येऊ शकते हे समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे असे ॲडव्होकेट शीतल शामराव चव्हाण यांनी सांगितले। सुप्रिया दिनेश गायकवाड श्री प्रेमनाथ महाराज ग्राम विकास पॅनल माडस या गावची सरपंच पदाची अधिकृत उमेदवार। आमच्या इथे काय माडसमध्ये इसवीसन 1996 नंतर कॉम्रेड रामराव माधवराव गायकवाड यांच्या देहांतानंतर गावाचा रखडलेला विकास हा मला पुढे न्यायचा आहे। आतापर्यंत पंचवार्षिक जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत जेवढे काही सरपंच झालेत त्यांनी स्त्रियांना मुस्कट दाबी करून घर आणि चूल आणि मूल यापुरतच मर्यादित ठेवलेलं आहे। मला त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्मवरती आणायचं आहे, पुढे त्यांना मार्ग दाखवायचा आहे। इव्हन आम्हाला महिलांना तळ्यावरती जे मेन चौकाचं ठिकाण आहे तिथं येण्याची संधी भेटत नाही। का तर हे सगळे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये वाढलेले लोक आहेत, त्यांनी स्त्रियांना फक्त चूल आणि मूल यापुरतच मर्यादित ठेवल्यामुळे मी स्त्रियांच्या हक्कासाठी आणि स्त्रियांसाठी ग्रामपंचायती 24 तास खुली ठेवण्यासाठी मी त्या ठिकाणी पदावर जाण्यासाठी योग्य आहे असं मला वाटतंय। तुम्ही मला साथ दिलात तर मी त्या योग्यतेची ठरेल आणि तुम्हाला मी 24 तास सतत ग्रामपंचायतीचे दरवाजे उघडे करून देईल। प्रत्येक घराघरामध्ये आज सगळ्यात मोठी समस्या म्हणजे व्यसनमुक्ती आहे।
पुरुषांना 50 रुपये मिळाले, 100 रुपये मिळाले की दारू पितात, घरी भांडणे करतात, वादावादी होतात, त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरती होतो। शिक्षणासाठी जे बाहेर पडतात 250 ते 300 विद्यार्थी माडस पाटीपर्यंत पायपीट करतात आणि तिथून बसने उमरगाला कॉलेज जातात। मग ह्या आतापर्यंतच्या सरपंच लोकांनी गावात बसची सोय का नाही केली, मला हा त्यांना विचारायचा महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही एवढं मोठेपणाने बसने जाता, फोर व्हीलरने जाता, तुम्हाला विद्यार्थ्यांची तळमळ दिसत नाही का? कॉम्रेड रामराव गायकवाड यांनी गावासाठी तळा आणलेला आहे, त्या तळ्यामध्ये एवढी दुर्गंधी साचलेली आहे की या पंचवार्षिक जे सरपंच म्हणून लोक येतात त्या लोकांना साधं पाण्याचं फिल्टर बसवणं झालं नाही आणि ते पाणी वापरात आणून देण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये बुद्धी सुद्धा आलेली नाही। मला ते करून दाखवायचं आहे का? गावातली व्यसनमुक्ती करायची आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांना मला शाळेत बस, गावामध्ये बसची सोय करून द्यायची आहे। आणि राहिला विशेष प्रश्न शेतकऱ्यांसाठी, माझा मेन अजेंडा असणार आहे की शेतकऱ्यांकडे कल ज्यांच्या समस्या आहेत त्यांना एका छताखाली ऑनलाईन पूर्ण प्रक्रिया गावामध्ये अवेलेबल व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि महिलांचे हक्क, न्याय आणि सुव्यवस्था याबद्दल मला प्रयत्न करायचे आहेत। बाकी तर आहे रोडचं काम, रोडचं काम 70% गावाचे रोडचे कामं झालेले नाहीयेत। हे लोक बोलतात की आम्ही रोडचे कामं केलेत, नाही केलेले काही कामं। मी पाहिलेलं आहे गावाचा विकास आणि मी पूर्ण सगळं जाणलेलं आहे, मी अभ्यास करून आलेली आहे इथेपर्यंत। 309 योजना पंचायत समितीला भेटतात, आमच्या गावामध्ये साधी 9 योजना भेटल्या, तुम्ही 300 योजनांचा तर विषय विचार पण करू शकणार नाही। मला त्यासाठी, महिलांच्या हक्कासाठी आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठी मला प्रयत्न करायचे, त्याबद्दल मी सरपंच पदासाठी थांबलेली आहे। तुम्ही मला सहकार्य करा, बस एवढीच अपेक्षा आहे। आमच्या महाराज गावासाठी भूकंप झाल्यानंतर, भूकंपापासून आजपर्यंत 30 वर्षात ही 5वी पंचवार्षिक निवडणूक आहे। आतापर्यंत हे दरवेळा हेच तेच तेच माणसं सर्व पक्षी एकत्र येऊन काहीतरी करू आम्हीच दाखवून प्रत्येक वेळा निवडून येऊन काही कामं आतापर्यंत केलेली नाहीत। प्रत्येक वस्तीतला कुठलाही अजून व्यवस्थित रस्ते नाहीत, 75% रस्ते अजून व्हायचे, प्रत्येक गावातल्या रस्त्यावर नुसती खडी आहे। तसेच पिण्याचं पाणी नळ योजना झाली परंतु पाणी व्यवस्थित येत नाही, गरूळ पाणी येते वर्षातले 4 महिने। बऱ्याच अजून रस्त्यावर लाईट नाही, तसेच इतर सुविधा गावात अनैतिक धंदे भरपूर चालू आहेत, अवैध धंदे, व्यसनाचे जास्त वाढलेत, नवीन पिढी सगळी व्यसनाकडे झुकलेली आहे, त्याच्याबद्दल काहीच करत नाहीत। त्याच्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून पहिल्यांदाच स्वतंत्र आम्ही निवडणूक लढवत आहोत। आमचे 7 मेंबर आहेत एकूण, त्याच्यात सरपंचाचा 1 आणि सदस्यपदाची 6, असे आम्ही 7 जण निवडून लढवत आहोत। तसेच आम्हाला शीतल चव्हाण फाउंडेशनतर्फे जितके आम्हाला सरपंचाच्या कबशीला मते मिळतील तितके त्यांनी पुस्तकं द्यायचं बोललेले आहेत, तसेच तेवढेच वृक्ष लागवडसुद्धा करणार आहेत। तर हे एक सार्वजनिक सामाजिक कार्य आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV News मराठी, उमरगा, उस्मानाबाद।